पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा झटका आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे आज दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम असून उत्तर झारखंड आणि परिसरावर तसंच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरील चक्राकार वाऱ्यांपासून आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत तसंच उत्तर अंदमान समुद्रापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत पावसाची उगडीप अंशतः ढगाळ हवामान स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली आहे यातच पावसाला पोषक हवामान असल्याने आज दक्षिण कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह कमाल तापमान आणि उकड्यातही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा